महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर तुमची युती आहे, गोव्यात तुम्ही युती करून निवडणूक लढवणार की डायरेक्ट 22 सीटं काँग्रेस? आम्ही 22 जागा लढवणार, डायरेक्ट 22 जागा सर। दक्षिण गोव्यामध्ये शिवसेना यापूर्वी सुद्धा निवडणूक लढत राहिली, पण आम्ही आघाडी किंवा युतीमध्ये लढत असल्यामुळे आमच्या वाट्याला 2 किंवा 3च जागा येत राहिली। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या वाट्याला 3 जागा आले, तिथे आमचं काही कामच नव्हतं। आम्ही लढ ज्या भागामध्ये आमची शिवसेना आहे, काम करतात कार्यकर्ते, तिथे आपण लढायची इच्छा आहे आणि आम्ही ठरवलं आहे 22 जागा लढायच्या। आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात आघाडी आहे, महाराष्ट्र शिवसेना भाजप युती होती तरी आम्ही इथे लढत होतो ना, असं काही आमचा पक्षाचा विस्तार करणं हे आमचं काम। सर दक्षिणेत किती आणि उत्तरेत किती या संदर्भात अद्याप मी काही ठरवलं नाही, आता मी आज आलो आहे। आता राज्य प्रमुख नितेश कामत किंवा माझे संपर्क प्रमुख आहेत जीवन कामत आणि सगळे कार्यकर्ते बसून, आणि पण या मतदारसंघात मात्र आम्ही नक्की लढणार, इथे आता भक्ती तयार आलेले आहे नक्की, त्यांनी 100% लढतो या मतदारसंघात। तुम्ही काही आरोप भाजप सरकारवर गोव्यात केलेले आहे, इन काय आरोप केले? हा आरोप नाही आहे, मी सत्य बोलतो, मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी हवेत गोळीबार करत नाही, मी जे बोललो ते सत्यच आहे। इकडलं जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं, थापा मारत नाही का? आमच्या भाषेत महाराष्ट्रात खोटं बोललं म्हणजे थापाड्या म्हणतात, हे थापाड्यांचं सरकार आहे। आता मगाशी आपण भाषण ऐकलं तर त्याची तेच काम असतं, कोविडच्या काळामध्ये गावागावामध्ये जे मृत्यूचं तांडव निर्माण झालं, सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी होती, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पटत नव्हतं आणि किती चिंता पेटली आहे ते सामान्य नागरिकांच्या, ते आहे ना। आणि काय आहे, लोकांना रोजगार नाही आहे, काय चाललं गोव्यामध्ये, लॉ अँड ऑर्डरचा विषय, फक्त आश्वासनं देतात विकासात, काय इन्फ्रास्ट्रक्चर नवीन निर्माण झालं, सरकार आपल्या दारी, मग आता परत कुठे होतं, भूमिगत होतो ना, आता सरकार आपल्या दारी असा काही उपक्रम सुरू केला आहे, मग गेले 5 वर्ष सरकार का जमिनीखाली होतं, कुठे होतं आता, कुठे दारोदारी का फिरताय, आता दारोदारी फिरायची वेळ का आली? हा 22 मध्ये महिलांना किती उमेदवारी असणार? जास्तीत जास्त आज सुरुवातच झाली महिलांपासून, त्यांची उमेदवारी कन्फर्म आहे, करू ना।